हे बाबाजा, हे तुझं कॉन्ट्रॅक्ट हा ठरल्या किमतीला दर महिन्याला 400 कोंबड्या द्यायच्या. हा आपला जसा बिझनेस वाढत जाईल तस तशा कोंबड्या पुरवायची जबाबदारी तुझी. तयारीत राहा बर काय. बर 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 बर. पर ते कंपनीचं नाव काय. आपल्या कंपनीचं नाव आहे सनी आणि अवधूत एक्सपोर्ट सेंटर दौलतवाडी. आणि त्या मधल्या कंपनीचं नाव ओ काका अहो त्या कंपनीचं नाव काय. अरे लिहिलं असेल कागदावर बघ की. कुठं आहे. दुबई एक्सपोर्ट अँड इम्पोर्ट कोल्हापूर. दुबई एक्सपोर्ट इम्पोर्ट कोल्हापूर. लय मोठी कंपनी आहे. अहो लय मोठी आहे. अरे सगळ्या जगभर कारभार चालतो त्यांचा. आणि दुबईत त्यांची मेन शाखा आहे. चालते की. पर कोण आहे ना कोंबड्या. न्यू आहे की. ओ कधी न्यायच्या. आज संध्याकाळच्याला मी गाडी पाठवतो तू वाट बघ. सनीता तुमच्यामुळे हा चान्स मिळाला बरं का मला. असू दे असू दे. हितनं पण नुसतं आकडा सांगायचा तेवढ्या कोंबड्या हजर. अहो आजूबाजूच्या 4 पोल्ट्रीवरती सांगून ठेवले आहे मी. काय सांगतीस. होय हो काका ऐकलं काय. ए बाजा जो ठरलाय तोच बरोबर का. हा नाहीतर नंतर वाढ येशील बिझनेस वाढल्यावर. तसलं काय चालेल ना सांगून ठेवतो. हे असं कसं. अहो रानादाच्या पुढे किंमत असेल का माझी. रानादाचं काय संबंध यात. असं कसं. रानादाकडे बघूनच कोंबड्या मी उदर दिलेत की. अरे आमच्याकडे बघून दे की. आम्ही काय तुझे पैसे बुडवणार आहे. वय अरे असू दे असू दे. रानादाकडे बघून दिलं म्हणजे माझ्याकडे बघून दिलं काय. हा तुझा आता कसं बोलासा. हे येतो बर का मी. हा हा हो काका त्या कोल्हापुरातल्या कंपनी जाऊन आपलं कॉन्ट्रॅक्ट करून घेऊ. कशाला काय गरज नाही त्याची. अहो नाही कसं. एवढा मोठा इंटरनॅशनल बिझनेस करायचा म्हणजे रीतसर कागदोपत्री व्हायला पाहिजे सगळं. अरे बाबा कागदोपत्री व्हावं म्हणून तर झटतोय ना मी. हे घे. हे काय आता. हे इंग्रजीच्या परीक्षेचा पेपर. म्हणजे दोघं सोडत बसा. मी कोल्हापूरच्या कंपनीचं बघतो. ओ आमपणी येतो की. अरे तिथं काय महाप्रसाद ठेवलाय. हे बघ. अरे एवढ्या मोठ्या कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट व्हायचं. अरे महिने महिने लागतात. मी तर 2 दिवसात करायलोय. आता त्या इंग्रजीच्या परीक्षेमुळे लांबायला नको. अहो पण आम्हाला काय कळतंय त्यातलं. नाही कळलं ना. दिसेल तिथे ठीक मारा. मी पेपर तपासणाऱ्या बरोबर सेटिंग लावून ठेवलंय. सेटिंग झालंय नव मग कशाला टिक मार करायच्या. हे बघ अहो द्या. तू काहीतरी बोलू का. येळ काढू नकोस सूरज. अरे तू तरी सांग. बिझनेस सुरू करायचा आहे ना. अरे आव द्या. अरे काका सांगायला ते गप्प ऐक की. अरे आपल्यापेक्षा दांडगा अनुभव येत असली. परत त्या डिपॉझिटच्या पैशाचं काय झालं. आहेत की. अरे आव द्या. अरे पैसे दे. हे घ्या. आणि त्या इंग्रजीच्या परीक्षेचं. अहो तेवढं तरी कन्सेशन द्या की. ते तर बा बसलाय माझं कन्सेशन द्यायला. दे हे घ्या. हा हे बघ. तुम्ही दोघं पेपर सोडत बसा. मी जाऊन येतो कोल्हापूरला. याऊ द्या. अरे कसं सोडवायचं. ते बाजाबी निघून गेलं. त्याच्याकडनंच करून घेतला असतं टिक मार्क. जाऊ दे आपणच करू आता काहीतरी. हे काय परत अजून पेन दे जरा. पेन कुठनं आलाय माझ्याकडे. पे काय बघा. काय मर्द साधा पेन नाही बघ तुझ्याकडं. तुझं लक्षच नाही बघ बिझनेसमध्ये. आपण एक काम करूया. तात्याच्या दुकानात जाऊया आणि नवा कोरा पेन घेऊया 5 रुपयाचा. गोष्ट ऐकायला. गोष्ट ऐकायचा अजिबात मूड नाही आमचा. खेळायचंय आम्हाला बाहेर. अरे असं काय करताय. माझं एवढं काम करा. अंजलीबाईंना गोष्ट वाचून दावायला सांगा. तुला एकदा उशार म्हणल्यावर सारखी गोष्ट ऐकू वाटायला.
आम्हाला ऐकायची गोष्ट सोड आम्हाला. अरे हळू बोला की. काय हळू बोल की, तुला गरज लागली की लगेच आमच्याकडे येतोस. आणि मला पवायची की म्हणल्यावर लगेच पळून गेलास की. आता एवढं काम कर, मला पाहिजे ते देतो. अरे वा, आज लवकर आलात सगळे. आलो मी, आणले नाही. अहो म्हणजे काय झालं, ते तालमीवर न घरी येत होतो तर रस्त्यात यांची गाठ पडली. म्हणतात की यांना गोष्ट ऐकायची म्हणून. सांगा, कुठली गोष्ट सांगू तुम्हाला? भरपूर गोष्टी पाठ्यात माझा. नाही, ते वाचून द्याव म्हणतात पोर. आता पाठ असल्यावर वाचून दाखवायची काय गरज आहे? अहो त्याच काय, ती पोर म्हणतात वाचून द्यावल्यावर वेगळ्या पद्धतीने समजते. म्हणजे कशी? आता ते वाचल्यावरच कळेल. नाही, तुम्ही जोवर मला कारण सांगत नाही तोवर मी वाचून दाखवणार नाही. तसं सांगता यायचं नाही. काय रे पोरांना, तुमच्या दोघांच्या आम्ही कशाला मध्ये मध्ये बोलू? ठीक आहे, तुम्हाला गोष्ट सांगायची नसेल आणि तुम्हाला ऐकायची नसेल तर राहू द्या, मी जातो माझ्या कामाला. तुम्ही तिकडे लक्ष देऊ नका. तुम्हाला भूक लागली आहे का? खायला देऊ मी काही. नाही, आता गोष्ट ऐकायचा मूड आलाय. ती परवा सारखी एक गोष्ट सांगा की मस्त पैकी. बसा. तर ही गोष्ट आहे राजस्थान मधल्या एका छोट्याशा गावातली. त्या गावात तुमच्या सारखीच काही लहान लहान मुलं राहायची आणि त्या मुलांना झाड खूप आवडायची. झाडांवर त्यांचं खूप प्रेम होत. या बी गोष्टीत भूत आहे काय त्या येत सारखं? नाही नाही, ही गोष्ट फक्त त्या लहान मुलांची. ती लहान मुलं त्या झाडांवर सुरपारंब्या झोके खेळायची. झाडांवर खेळणं त्यांना खूप आवडायचं. पण त्या गावात ना एक राजा होता आणि त्या राजाला कारखान्यासाठी ती झाड तोडायची होती. म्हणून एके दिवशी त्या राजाने काय केलं माहितीये? त्या राजाने कारखान्यातल्या लोकांना ती झाड तोडण्याकरता पाठवलं. ती माणसं त्या झाडांपाशी आली आणि आली तीच एवढी मोठी मशीन आणि करवती घेऊन. मुलांना काय करायचं काही कळलंच नाही. त्या गावात गौरा नावाची एक बाई राहत होती. तिने गावातल्या सगळ्या स्त्रियांना आणि मुलांना एकत्र केलं आणि ती झाड तोडणाऱ्या माणसांना अडवू लागली. पण झाड तोडणारी माणसं त्यांना काही ऐकतच नव्हती. काय करायचं सगळ्यांना प्रश्न पडला. मग त्या गौरा नावाच्या बाईने आणि मुलांनी काय केलं माहितीये? मला लय काम आहे तर बर. त्या बायकांनी आणि पोरांनी काय केलं पुढे? मग त्या बायकांनी आणि मुलांनी जाऊन एकेका झाडाला पटकन मिठी मारली. त्या कारखान्यातल्या लोकांना कळलंच नाही आता काय करायचं. त्यांना वाटलं ठीक आहे, थोडा वेळ कंटाळून निघून जातील. मग ते तसेच तिथे बसून राहिले. एक तास गेला, दोन तास गेले, रात्र व्हायला आली तरी त्यांनी झाडाला मारलेल्या मिठ्या सोडल्याच नाहीत. रात्रीपर्यंत सगळे तसेच बसून होते. रात्रभर भूक लागली नाही काय त्यांना? लागली ना, पण त्यांना स्वतःच्या खाण्यापेक्षा तिथली झाड जास्त महत्वाची होती. का
ते सांग. झाड सावली देतात आणि वय ऑक्सिजन भी देतात आणि पाऊस पडून जमिनीची धूप भी कमी करतात. झाड लई महत्वाची असतात. आता झाड कमी आहेत म्हणून उन्हाळा किती कडक पडलाय बघा की. बरोबर, तुम्हाला जसं झाडांचं महत्व माहितीये ना तसंच तिथल्या मुलांना आणि स्त्रियांना सुद्धा ते माहिती होत. मग पुढे काय झालं? पुढे काय, रात्रीची सकाळ झाली, सकाळ झाली तरी तिथलं कोणीही हल्लं नाही. आजूबाजूच्या गावातली लोकही तिथे जमा झाली. आता एवढी लोक आल्यावर कारखान्यातल्या लोकांचा नाईलाज झाला. मग ते सगळे कंटाळून निघून गेले आणि झाड तुटली नाहीत. तिथल्या स्त्रियांनी आणि मुलांनी त्या झाडांना मिठ्या मारल्या म्हणून त्याला चिपको आंदोलन असं नाव पडलं. म्हणजे झाडाला चिटकून बसली होती म्हणून काय? बरोबर, त्या चिपको आंदोलनामुळे पुन्हा कधीही कोणी झाड तोडायची नाही तसा कायदा तयार झाला. झाड खूप महत्वाची असतात बर का. झाड आपल्याला कायम खूप मदत करत असतात. त्यामुळे आता तुम्ही सगळ्यांनी सुद्धा एक झाड तरी लावायचंच. आणि ते झाड लावताना तुम्ही ते का लावताय, त्याचा फायदा काय हेही मला सांगायचं. एक नंबर आहे आयडिया. चला, तुम्हाला भूक लागली असेल ना, मी पोहे करून आणते. तोवर तुम्ही विचार करून ठेवा कुठलं झाड लावायचं ते. झाड लावायचं खरंय पण त्याचा फायदा कसं सांगायचं. रानदाला विचारूया की आपण. होय, अरे खर तो गेलाय नसून तो काय सांगते आता. काय रे राणा, आजकाल लय तोड वाकड करू शेतात यायला लागलायस. एवढं जर घर सोडवत नसेल तरी नको शेतात. मी अकेला सांभाळतो सगळं शेत. मी कशाला थांबू घरी, मला नाही थांबायचं. काय रे, वहिनी बरोबर झगडा केलास का काय? मी काय झगडा करणार नाही वय. वय वय, तू वहिनीला वचन दिलेस ना व राडा करणार नाही म्हणून. अरे काय रे, कसला दोस्त रे तू, काय झालं ते तरी विचार. काय झालं रे माझ्या राला? काय नाही, मग बस वळडत आता नीट विचार तू सांग की नीट. अंजलीबाई पुस्तक वाचन झाल्यात आणि माझं कोडं सुटून झालंय. पण त्या पुस्तक वाचन झाल्यात म्हणत्यात कटा आलाय काम आहेत मुडच नाही असं काय काय सांगायला. अरे मग त्यांना पुस्तक वाचू वाटेल असं काहीतरी कर की. काय करू आता हे बी मी सांगू. अरे माणसाचा मूड म्हणजे लय मोठी गोष्ट असते बघ. आता तुझा मूड चांगला असल्यावर तू कसं मी सांगत असं करतोस तसं त्या बी करतील. हे बघ, तू त्यांचा मूड चांगला होईल असं काहीतरी कर. हा पण कसं करू. अरे या शिकलेल्या माणसांचा मूडचं काय कळत नाही मला. या आधी पुस्तक वाचताना त्या पुस्तक का वाचत होत्या? कारण त्यांना वाचू वाटतंय म्हणून. का वाचू वाटत होत? हा हे कारण हुडक. त्यांना पुस्तक का वाचू वाटत होत ते बघ आणि तसं कर. पण इथे मंद प्रकाशात वाचत बसायला छान वाटत. लग्नाआधी मी असंच वाचत बसायचे आणि मग बाबा मला चहा आणून द्यायचे. असा मस्त वाफाळता चहा, मंद प्रकाश, मस्त वाटायचं. पुस्तक वाचायला असं वातावरण एकदम मस्त.
घावलं कारण काय रे तुला कशाला सांगू आता बघस तू अंजलीबाई पुस्तक वाचणार मजी वाच दमलाय का तुम्ही नाही जास्त नाही थोडीशी का काय झालं काय नाही ते आपला पुस्तक नाही यार राणाजी आता पुस्तक वाचायचा मूड नाहीये माझा फार दमली आहे मी अन पुस्तक वाचायला मूड तयार केला तर म्हणजे आलोच आलोच आहो हे घ्या तुमच्यासाठी बनवलंय चहा आत्ता कोणी बनवला आओ हळू बोला की गोदक्काची नजर चुकून बनवलाय मी बघा म्हणजे ते मान खाली वाकून तिरक्या नजरेनं बघितलं की वाफा दिसत्यात हा घ्या वाफळता चहा घ्या घ्या कशाला हे बघा आता बाहेर मस्तपैकी चांदणं पडले चांदण्याचा प्रकाश आणि मस्तपैकी वापळता चहा झाला की नाही पुस्तक वाचायचं मूड तयार आता वाचा की थांब मी चालून देतो नाही आणि तुम्हाला कोणी सांगितलं हे असं सगळं असेल तर मग मी पुस्तक वाचते म्हणून वाच काय करताय तुम्हीच सांगितलं की बाव खाऊ नका सा घ्या वाचा मला बाहेर जायचा कंटाळा आलाय आणि इथे चांदणही पडलं नाहीये त्यापेक्षा आज पुस्तकच नको वाचायला चांदण खोलीत आणलं तर तुम्ही वाचाल ना पुस्तक हो हे घ्या आलोच अहो काय करताय वाचा की पुस्तक
वाच की चांदणं खरं असू अखोट अंजली बाई सुंदर दिसायला या पुस्तकामध्ये काय ती जादू आहे.